मी जेजुरीत आले कारण श्री खंडरा आणि म्हाळसाचा विवाह होता. वरपक्षाकडून कोणीही स्त्री नव्हती. मी माझं दायित्व पार पाडलं. विवाह झाल्याबरोबर मी ह्यांना घेऊन विष्णू लोकात जाणार होते. परंतु असं काही घडत गेलं की मी आणि हे विष्णू लोक सोडून इथेच राहिलो. इतका मोठा काळ असं राहावं लागेल असं वाटलं नव्हतं. इथून जाण्याचं मी अनेक वेळा ठरवलं, पण प्रत्येक वेळी असं काहीतरी घडायचं की मला थांबावंच लागलं. आता तर माझी भगिनी अलक्ष्मी इथे येऊन पोहोचली आहे. आता मी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. देवी, म्हाळसा, या ना. खूप उशीर झालाय, पण मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आले. मला बरं वाटलं तुम्ही आलात. आज सगळ्यांनी एकत्र भोजन घ्यावं अशी माझी इच्छा होती. अहो मग मला सांगायचं होतं. मी आले असते आणि सगळी व्यवस्था देखील पाहिली असती. कोणाचीही जेवायची इच्छा नव्हती. सगळे विचारात पडले आहेत. काय झालं? अलक्ष्मी आली होती तेव्हापासून. श्री महालक्ष्मींची भगिनी आहे ती. तिचा एवढा विचार काय करायचा? आख्यानात तिच्याविषयी जे सांगितलं त्याच्यावरून ती कोणी साधी देवता असेल असं नाही वाटत मला. हलाहल म्हणजे ती. तिला अशी उपमा दिली आहे, ती येणार म्हणजे काही साधी नाही, ती म्हणजे संघर्ष, वाद. तिचे जर असे स्वरूप असेल तर ती हे सोबत घेऊन येणार. आणि स्वाभाविकपणे सगळे आमुळे अस्वस्थ झाले आहे. परंतु प्रत्यक्ष श्री खंडेराय इथे असताना तुम्ही चिंता करण्याचं कारणच नाही. असं कसं देवी? तिच्या पुढे त्रिमूर्ती देखील काही करू शकले नाही. आख्यानात ऐकलं ना, यांनी हलाहल प्राशन केले होते. हो, परंतु ह्या सृष्टीत ज्याचं जे कार्य असतं ते तो करत असतो. अलक्ष्मीच्या असण्यामागे देखील काही प्रयोजन असेल. तिने इथे येऊन काही संघर्ष करायला नको. आले बरोबर चौडप्पा. हा, तुम्ही अजून गेलो नाही वय? नाही, आता निघालोच होतो मी. आख्यान झालं अन कोणी बी काय बी बोललं नाही बघा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?